अगदी साधं भीमरूपी महारुद्र मारुती स्तोत्र आहे, तुम्ही म्हणायला सुरुवात करा, तुमचं तुम्हाला कळायला जाणवायला लागतं की ते म्हणता म्हणताना एक वेगळी वीरश्री अंगात यायला लागते. याला सायन्स असं म्हणतं की संगीत जर मेंदूपर्यंत पोहोचवून किंवा संगीत जर समजून घेऊन गायलं किंवा ऐकलं तर मेंदू तसं वातावरण आतमध्ये तयार करतो आणि तसेच रिफ्लेक्शन आपल्याला देतो. म्हणून जुन्या काळी ना रणांगणामध्ये लढाईला जेव्हा लोक जायचे ना तेव्हा पण म्युझिक ऐकायचे का, तर त्यांचा म्युझिक त्यांचा लढाईचा मूड तयार व्हावा. झोपायला अंगाईगीत म्हणून म्युझिक ऐकायचे, अगदी जातं दळायला पण म्युझिक ऐकायचे. कधी ओढलंय का तुम्ही जातं सुमेधाजी? असं एक पाय जवळ घेतात, दुसरा पाय लांब करतात आणि जातो ओढायला सुरुवात करतात. जुन्या काळची लोक ते फुकट शिकवायचे, आम्ही पैसे घेऊन शिकवतो, एवढाच फरक. जुन्या काळच्या लोकांनी जे केलं त्याला म्हणतात सर्च आणि आम्ही जे करतो त्याला म्हणतात रिसर्च. त्यांनी फुकट मध्ये शिकवलं, आम्ही त्याला नाव देतो जानू शिरासन. या आसनात बसल्यामुळे पायाची एक सिफॅनस वेन दाबली जाते, दुसरीकडची स्ट्रेच होते आणि मग जास्तीत जास्त रक्त हृदयाकडे धावायला सुरुवात होते. आय पर्सनली इन कॉन्टॅक्ट विथ डॉक्टर संतोष बोराडे. थँक्यू सर शेळके साहेब, मला इथनं वाचता येत नाहीयेत मेसेज, पण पाठवत राहा, मी नंतर नक्की वाचेन. मी गायब झालो का गरीशा? मी गायब झालो का? आहे का? आहे. तुझा चष्मा छान आहे बरं का? थँक्यू. सो महत्वाची गोष्ट अशी आहे की जुन्या काळी ज्या वेळेला लोक अशी जात्यावरती ओव्या म्हणायला सुरुवात करायची ना, त्यावेळेला त्यांचं काम पण हलकं व्हायचं, शरीराचा व्यायाम पण व्यवस्थित व्हायचा आणि रक्ताभिसरण होऊन जसा हृदयाचा रक्तपुरवठा वाढायचा तशी काही गाणी ते म्हणत असताना, उदाहरणार्थ सुंदर माझे जाते गे फिरे बहुते के गे ओव्या गाऊ कौतुके तू येर बा विठ्ठला, असं गाता गाता आपोआप प्राणायाम पण व्हायचा. आपल्या आरोग्यशास्त्राचा एक नियम आहे की जसं हृदयाचा रक्तपुरवठा वाढला पाहिजे तसा ऑक्सिजनचा सप्लाय पण वाढायला पाहिजे. ते काय करायचे, त्यांची एक सकाळची जी काम करण्याची अवस्था आहे, कृती आहे, ती काम करण्याची कृती वेल मॅनेज करायचे. की त्या कृतीमध्ये व्यायाम पण झाला पाहिजे, प्राणायाम पण झाला पाहिजे, काम पण हलकं झालं पाहिजे, घरात चांगलं वातावरण पण बनलं पाहिजे. आणि हे सगळं होत असताना माझ्या आरोग्याबरोबर माझ्या मनामध्येही पॉझिटिव्हिटी आली पाहिजे. जरा आठवून बघा, अशी कामं जेव्हा घरात चालायची तेव्हा घरात कुठलं वातावरण बनायचं? वातावरण निर्मितीसाठी आता आम्ही काय करतो, तर आम्ही सगळ्यांना कर्फ्यू, कुणी बोलायचं नाही, कुणी हे नाही करायचं, टीव्ही नाही लावायचं, अमुक नाही करायचं, तमुक नाही करायचं. आमचं आम्हाला काही शांत, आमचं स्वतःचं डोकं आम्हाला काही मेंटेन करता येत नाही. आम्हाला त्याच्यासाठी दुसऱ्यांनी असं वागावं, तिसऱ्यांनी तसं जगावं, बाबांनी असं वागलं मग मी आनंदी होईल, आईने असं वागलं मग मी आनंदी होईल, शिक्षकांनी असं वागलं तर आम्ही आनंदी, कॉलेजच्या प्रिन्सिपलने असं वागलं तर आम्ही आनंदी. आमच्या आनंदाची व्याख्या, आमच्या नॉर्मलपणाची व्याख्या आम्ही तिसऱ्यावरतीच बांधणार. कॉलेजने एवढं नको करायला का, शिक्षकांनी एवढं नको करायला का, सरकारने एवढं नको करायला का? अरे बाबा, तुझ्या आनंदाची व्याख्या जगावर किती दिवस बांधून ठेवणार? आणि जोपर्यंत तुम्ही आनंदी नाही तोपर्यंत आतल्या भावना, आतल्या टेन्शनचा वापर कसं काय करणार? लोक मरायला तयार होतात आनंदाने, तिथे किती टेन्शन असेल बॉर्डरवरती, पण ते आतून नॉर्मल असतात, आतून फिट असतात. ते म्हणतात आमची मनस्थिती पॉझिटिव्ह आहे, आम्ही कशालाही सामोरे जाऊ. आम्ही मरायला नाही पण जगायला तरी तयार होऊ शकतो ना आनंदाने, पण त्याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आणि हा प्रयत्न तुमच्या आमच्या हातात नसतो असं सायकोलॉजी म्हणते. यांचा मोबाईल पडला वाटतं दुर्गे मॅडमचा? नाही आहे आहे. गंमत अशी आहे की आमचा आनंद, आमची सकारात्मकता, सगळेजण लेक्चर देतात पॉझिटिव्ह राहा, बी मोटिवेटेड, तुम्हाला स्वतः स्ट्रॉंग राहता आलं पाहिजे मग तुम्ही आयुष्य चांगलं जगाल. कुठं, कुठे अर्धा किलो पॉझिटिव्हिटी विकत मिळते का? आणि कोण जगातला एकही माणूस स्वतःहून ठरवून निगेटिव्ह नाही बनत, कोणीही स्वतःहून आजारी नाही पडत, कुणाचीच इच्छा नसते आजारी पडायची, कुणाची इच्छा नसते कोरोना होऊन घ्यायची, हे आपोआप येतं हाच तर प्रॉब्लेम आहे ना. निगेटिव्हिटी ही काय कुणी आमंत्रण घेऊन बोलवायला जात नाही निगेटिव्हिटी माझ्याकडे येऊ दे म्हणून. आणि जर निगेटिव्हिटी नसेलच तर कसं काय व्हायचं? निगेटिव्हिटी नापास होण्याची निगेटिव्हिटी नसेल तर पास होण्यासाठी आपण एनर्जी लावू का? मी डोंगराच्या कड्यावर उभा आहे आणि स्वतःला पॉझिटिव्ह करायचं, नाही तू उडी मार जाशील पलीकडे, उडी मार तू जाशील, मी जाईन का पलीकडे? हल्ली ओव्हर मोटिवेशन झालंय, लोक पैसे घेतात आणि वाटेल ते सांगत सुटतात. मोटिवेट व्हा, मोटिवेट व्हा, छाती ठोकून ठोकून युट्यूबवर बोंबलत असतात, फेसबुकवर बोंबलत असतात.
नाही मार उडी पोहशील तू, मार उडी, अरे मला पोहता येतच नाही, समुद्रात घेऊन गेलाय, मार उडी पोहशील तू, पोहीन का मरेल बुडून. समजलं पाहिजे प्रत्येकाचं आयुष्य वेगळं असतं, प्रत्येकाच्या आयुष्यात वेगळ्या, प्रत्येकाचे प्रश्न वेगवेगळे असतात. या प्रश्नांना योग्य उत्तर फक्त आणि फक्त तुमचा मेंदू शोधू शकतो, आणि हा मेंदू जे निर्णय घेईल त्याचेच रिझल्ट तुम्हाला मिळतात. हा मेंदू योग्य निर्णय कधी घेईल, जेव्हा तो नॉर्मल असेल तेव्हा. याला नॉर्मल ठेवायची जबाबदारी आपली आहे. मग तो नॉर्मल कशाने राहू शकतो हे फक्त आपल्याला शोधायचंय. मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या खूप साऱ्या थेरपी आहेत, ज्याला अल्टरनेटिव्ह मेडिसिन म्हणतात. तुम्ही तुमच्या आईबाबांना मिठी मारता, हगिंग थेरपी आहे. तुमचा एखादं कुत्र्याचं पिल्लू आहे, त्याला टच करता, चांगली टच थेरपी आहे. चांगली फुलांचा वास घ्यायची तुम्हाला इच्छा आहे, स्मेल थेरपी, खूप साऱ्या थेरपी आहेत. तुमचं तुम्ही शोधून काढा. सर मला ना पु ल देशपांडेंचं पुस्तक वाचलं की नॉर्मल वाटतं, मग पु ल देशपांडे हे तुमचं औषध आहे. नाही सर मला ना गर्लफ्रेंडचा फोटो बघितला की मस्त वाटतं, मर मग. आपल्याला शोधता आलं पाहिजे की भावनिक वैचारिक उंची, आध्यात्मिक उंची आपल्याला शोधायची आहे. नुसतं भावनेत अडकत नाही खेळायचंय. पु ल देशपांडेंचं, आचार्य यात्रेंचं एखादं पुस्तक वाचा, तुम्हाला भावनिक उंची मिळते. तेच कपिल शर्माचा शो बघत बसा दिवसभर, याची टांग खेच त्याची टांग खेच एवढंच चालत बसेल. आपल्याला कळलं पाहिजे आपल्या ज्या दिवसभराच्या ऍक्टिव्हिटी आहेत ना, जुन्या काळची लोक जसं जातो ओढताना मॅनेज करायच्या स्वतःच्या ऍक्टिव्हिटी, तशा आपल्या दिवसभराच्या ऍक्टिव्हिटींना आपल्याला मॅनेज करता आलं पाहिजे. अशा कोणत्या कोणत्या ऍक्टिव्हिटी आहेत की ज्या आपण मॅनेज करू शकतो? आपण साधा दात ब्रश करत असताना, आंघोळी करत असताना एखादं मोटिवेशनल सॉंग ऐकू शकतो का? जुन्या काळची लोक हे करायचे. तुम्ही जेवण बनवता बनवता चपाती पोळी लाटता लाटता कधी गाऊन बघा, स्वये श्री राम प्रभू ऐकती कुशलव रामायण गाती. एवढंच नाही, हे पण चालेल. शायनिंग इन द शेन सनलाइट फॉल अपॉन यू सिंपल मनी ओटी Thinking about the love in my queen like a shine, come and heal me, oh heal me. Tera hone laga hu, hone laga hu, jab se mila hu. पण काय होतं माहितीये का, ही आहे नॉर्मल अवस्था जी तुम्हाला नॉर्मल करते. आम्हाला नॉर्मल खायची सवय नाही राहिली. आम्हाला सगळं चायनीज पाहिजे, सगळं अजिना मोठं टाकून पाहिजे. आम्हाला सगळ्याला टेस्टी करण्याच्या नादात आम्ही नॉर्मल लेवल हरवून बसतो. गाणी ऐकणं वाईट नाहीये, पण जर तुमची नॉर्मल लेवल हलत असेल तर तुम्हाला सावध व्हायला पाहिजे. हेच गाणं तेरा होणे लगाव आम्ही गाणं गातो कसं, बस तो मन मेरा पल विरातो मैं अक्सर ही चाहत के हा. कशासाठी हे सगळं? काय इमर्जन्सी सिस्टीम चालू करतोय आम्ही आमची? आणि जर आम्ही असंच जर इमर्जन्सी स्वतःला करत ठेवलं तर आमची एबिलिटी वाढेल का? समजलं पाहिजे आपल्याला की एक्झर्शन आणि एक्सरसाइज याच्यात फरक आहे. एक्सरसाइजने एनर्जी वाढते आणि एक्झर्शनने ती कमी होते. आम्ही जर स्वतःला असं दिवसभर एक्झर्शन देत राहिलो ना तर आमची एनर्जी संपून जाईल. आम्ही अभ्यास काय, आम्ही काहीच नाही करू शकत, आमचं लक्ष कुठेच नाही लागणार. नाही आई दिवसभर कंटाळले आता थोडा वेळ पबजी खेळते. अगं पबजी खेळताना नॉर्मल असतेस? याचा खून करायचाय, तो बघ आला, तो बघ तिकडे लपलाय, तो बघ तिकडनं उठलाय, याला मार त्याला मार, काय आम्ही नॉर्मल राहणार आहोत? नाही आई थोडा वेळ खेळला तर मेंदू नॉर्मल होईल. अरे असं कसं चालेल? नॉर्मल होण्यासाठी आपण जे कंटेंट वापरतोय ते खरोखर नॉर्मलाइज करणारे आहेत की नाही हे पण चेक केलं पाहिजे. गौरवजी बरोबर सांगतोय का? जुन्या काळच्या लोकांना हे कळलं होतं आणि म्हणून त्यांच्या श्रवणासाठी ते अभंग, भजन, भक्ती संगीत, त्याच्यानंतर वेगवेगळे मंत्र, वेगवेगळे स्तोत्र, वेगवेगळे श्लोक याचा वापर करायचे. अगदी सकाळी उठल्यापासून कराग्रे वसते लक्ष्मी कर मध्ये सरस्वती, दुपारी वदन कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, संध्याकाळी शुभम करोती कल्याण. मेंदूला नॉर्मल करायचा सगळे प्रयत्न करायचे. आणि आम्ही काय करतोय, थोडासा अभ्यासातनं वेळ भेटतो आणि मेंदूची आणखी एनर्जी यूज करायला सुरुवात करतो, आणखी एक्झर्शन करायला सुरुवात करतो. संगीत दोन्ही पद्धतींनी वापरता येतं, तुम्हाला स्वतःला नॉर्मल करण्यासाठी पण आणि स्वतःला ऍबनॉर्मल करण्यासाठी पण. चॉईस तुमचा आहे, तुम्ही नॉर्मल होण्यासाठी संगीत ऐकायचं की ऍबनॉर्मल होण्यासाठी. पिक्चर बघत असाल तर पिक्चरमध्ये हिरोच्या एंट्रीला पण म्युझिक असतं आणि विलनच्या एंट्रीला पण म्युझिक असतं.
दोघांचं सेम टू सेम असतं का गणेश भगत साहेब? नसतं ना, सेम तसंच आहे. आपल्या आयुष्यात जर आपल्याला हिरो बनायचंय तर हिरोचं म्युझिक आपल्याला स्वतः स्वतःला पुरवावं लागेल, शोधावं लागेल. असं कुठलं कुठलं म्युझिक आहे जे आपल्याला हिरो बनण्यासाठी मदत करतं, जे आपल्याला मोटिवेट स्ट्रॉंग करण्यासाठी मदत करतं, आपल्याला शोधावं लागेल, ते वापरावं लागेल. शास्त्रीय संगीत, उपशास्त्रीय संगीत, याच्यामध्ये तर खूप साऱ्या अवेलेबिलिटीज आहेत ज्या आपल्याला अशी मदत करू शकतात, इमोशनली इंटेलिजंट करू शकतात, आपलं कम्युनिकेशनचं स्किल डेव्हलप करू शकतात, खूप सारे आपल्याला त्याचे प्लस पॉईंट मिळू शकतात. पण असलं संगीत आपण ऐकतो की डोळे झाक करतो, नको ते सर आऊ लागलं की आम्हाला झोप यायला लागते, ना हो सर ते बासरी काही समजतच नाही. अरे बाळा, तुला शांत होण्यासाठी औषध खायचंय की फक्त स्वतःला स्टिरॉइड देऊन फक्त धावतच ठेवायचंय? गौरवजी, मी तुम्हाला एक उदाहरण विचारतो. आपण तुम्ही घरीच बसलायत ना, हो की नाही? हो. तुमचा रूम छोटासा दिसतोय मला इकडनं. तुमच्या रूम मध्ये तुम्ही बसलायत मस्तपैकी आणि दरवाजा उघडून वाघ आला आतमध्ये, तुम्ही नॉर्मल व्हाल की इमर्जन्सी व्हाल? इमर्जन्सी व्हाल. नॉर्मल असता त्यावेळेला मेंदूतून तुमच्या सगळे नॉर्मल हार्मोन्स चालू आहेत, तुमच्या संपूर्ण शरीराची कामं व्यवस्थित एकदम चालू आहेत. हर्षवर्धन रोठे बेहोश डायरेक्ट ना, लगेच बेहोश नाही होणार, आधी मेंदू इमर्जन्सी सिस्टीम चालू करेल, मग कार्टिकोस्टिरॉइड्स, एड्रिनलिन, नॉर एड्रिनलिन असे हार्मोन्स रक्तात मिसळतील, ते हातापायात पसरतील, हात पाय कडक होतील, एकतर वाघाबरोबर फायटिंग कराल किंवा तिथनं पळून जाल, नाही तर रोटे साहेब म्हणतात तसं बेहोश होऊन जाल. या सगळ्यामध्ये इमर्जन्सी सिस्टीम चालू होणार पळून जाण्यासाठी किंवा वाघाशी फायटिंग करण्यासाठी. आता त्या वाघाला बिचाऱ्याला भीती वाटली कोरोनाची, तो म्हणतो हा कृष्णा केला जी, तो म्हणतो कुठे या कृष्णाला झाला असेल कोरोना, ताप कुठे करून घेताय जीवाला. तो आला, त्याने बाय केला आणि लगेच आल्या पावली निघून पण गेला. आणि तरी पण कृष्णाची दिवसभर इमर्जन्सी सिस्टीम मध्ये बसून राहिलेत, काय होईल? त्यांची एबिलिटी वाढेल, त्यांचा मेंदू नॉर्मलाइज होईल, त्यांचा मेंदूची ऍक्टिव्हिटी वाढेल, क्रिएटिव्हिटी येईल? नाही होणार, कारण तो हँग होऊन गेलाय, त्याचा मेंदू तिथे स्टॉप होऊन गेलाय. प्रॉब्लेम असा आहे की वाघ निघून गेल्यानंतर आम्ही पुन्हा नॉर्मल झालो पाहिजे, पण जर असं झालं नाही तर प्रॉब्लेम सगळेच्या सगळे पुन्हा एका पाठोपाठ एक सुरू होत राहतील. आतमध्ये डायजेस्टिंग होणार नाही, अपचन सुरू होईल, अपचन झालं की मेंदू ठिकाण्यावर राहणार नाही, ते झालं की झोप येणार नाही, झोप नाही आले की कटकट व्हायला लागेल, दिवसभर कुणाकुणावरती आई म्हणेल तुला मेल्या सोन्याचा घास करून खायला घातलं तरी तुझा थोबाड वाईटच. आईला म्हणतो मी आता असं मी कुठं काय केलंय, मी तर शांत बसलोय, पण आपल्या चेहऱ्यावरती लिहिलेलं असतं सगळं. हा जो डेस्कटॉप आहे ना आपला मोबाईलचा, त्याच्यावरती सगळं दिसत असतं. आणि आपला डेस्कटॉप जसा तसं समोरचा माणूस आपल्याशी संवाद साधतो, कायमची म्हणतो अरे त्याच्याकडे जावंच नाही, त्याच्याकडे कधी गेलं 12 महिने रडतंय ते. का बरं? कारण आतली इमर्जन्सी सिस्टीम, आतले हे स्टिरॉइड्स उपाळून सगळे डेस्कटॉपवर येतच असतात. कृष्णाजी स्माईल करा, मला कंटाळा येईल नाही तर बघून बघून. हा व्हेरी गुड. सो गंमत अशी आहे की हे जे सगळे काही आतमध्ये जे काही उलथापालथ चालले आहेत ना, आतमध्ये जे हार्मोनल चेंजेस चाललेत ना, हे सगळे आणि सगळे आपल्या चेहऱ्यावरती आणि आपल्या वेगवेगळ्या हावभावांच्या वरती, आपल्या वेगवेगळ्या एक्सप्रेशन वरती दिसत असतात. आणि जसे आपण असू तसं जग पुन्हा रिॲक्ट करतो. जर आपण स्वतःला फक्त इमर्जन्सी सिस्टीम चालवणारं आर्ट देत राहिलो, पिक्चर तसलेच बघत राहिलो, गेम तशाच खेळत राहिलो, गाणी तशीच ऐकत राहिलो, पुस्तकं तशीच वाचत राहिलो, फक्त इमर्जन्सी करणारे, तर आपण नॉर्मल अवस्थेत येतच नाही. पण भावसंगीत, भक्ती संगीत, आणखी भजन, आध्यात्मिक संगीत, चित्रपट संगीत, लोकसंगीत, गंमत अशी आहे की आपण जेव्हा म्हणतो मी गाणी ऐकतो तर ती गाणी खूप वेगवेगळ्या प्रकारची असतात, ती खूप वेगवेगळ्या क्षेत्रातली असतात, ती खूप वेगवेगळ्या संस्कारांनी नटलेली असतात. आणि ती ज्या संस्कारांना घेऊन येतात तेच संस्कार ती आपल्यामध्ये पेरतात. जर आपल्याला आपल्याला स्वतःच्या भावनांच्या पलीकडे जाऊन एक सुंदर जग बघायचं असेल तर भावसंगीताला थोडस बाजूला करून हळूहळू भक्ती संगीताकडे आपला प्रवास सुरू झाला पाहिजे. मी एक उदाहरण देतो. एखादं गाणं आहे, रंगात रंग तो श्याम रंग पाहण्या नजर भिरभिरते, ऐकून तान विसरून भान ही वाट कुणाची बघते, त्या सप्त सुरांच्या लाटेवरून साध ऐकून होई राधा ही बावरी.
श्रीकृष्णाचं गाणं घेतलं तर ऋषिकेश किती खुश झाला बघितलं का? हा ऋषिकेश थँक्यू. गंमत अशी आहे, हे गाणं ज्या वेळेला मी गातो त्यावेळेला राधेच्या मनातले भाव आणि त्या श्रीकृष्णाच्या बद्दलचं वर्णन हे सगळं समोर येत असतं, पण याच्यामध्ये फक्त भावच आहे, भावसंगीत म्हणूनच याच्याकडे बघितलं जाईल. पण तेच श्रीकृष्णाचं गाणं जर मी अशा पद्धतीने घेतलं, केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा, तुझ्या नामात रे गोडवा, तुझा सारखा तूच देवा, तुला कुणाचा नाही देवा, वेळोवेळी संकटातून तारीसी मानवा, केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा, तुझ्या नामात रे गोडवा, वीर धनुर्धर पार्थासाठी चक्र सुदर्शन घेऊन हाकी, रथ हा कुनिया पांडवांचा पळविसी कौरवा, केशवा माधवा तुझ्या नामात रे बोलवा, तुझ्या नामात रे गुडवा. आपण स्वतःच्या भावनांचा थोडा वेळ पलीकडे गेलोय आणि तो जो केशव माधव आहे ना त्याच्या गुणांच्या मध्ये त्याच्या त्याचे जे काही त्याच्या लीला आहेत त्या सगळ्यामध्ये आपण कनेक्ट होऊन जातो आणि स्वतःच्या भावभावना विसरून एका सौंदर्यानुभूतीचा आपण आस्वाद घ्यायला सुरुवात करतो. जर का आपण आपल्या आयुष्यामध्ये अशी काही केंद्रस्थानं ठरवली जी आपल्याला मोटिवेट करतात आणि त्यांची उपासना चालू केली, मग ते कृष्ण असेल, राम असेल, तुमची आई असेल, बाबा असतील, एखादा मित्र असेल, मैत्रीण असेल, कोणीही असेल, भारतामध्ये तर गुरूंची काही कमीच नाहीये, खूप सारे गुरु आणि खूप सारे शिष्य तिथे, जे जे काही चांगलं आपल्याला वाटतं ना त्याची उपासना करायला सुरुवात करायची. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, असं संगीत त्याच्याशी कनेक्ट कर. तुम्ही बघा कुठल्याही संप्रदायात जा, प्रत्येकाने आपापली भजनं, आपापली भक्तिगीतं, आपापल्या प्रार्थना बनवल्यात. कशासाठी? तर जो तो सांगीतिक कलेचा उपयोग करून स्वतःच्या भावनांच्या पलीकडे जाऊन आपल्या अधिष्ठानाशी कनेक्ट व्हायचा प्रयत्न करतो. जोपर्यंत आपण आपल्या स्वप्नांशी, आपल्या अधिष्ठानाशी, आपल्या विचारांशी कनेक्ट नाही होत ना, तोपर्यंत भावनांच्यातच अडकून पडू. म्हणून जे काही आपल्याला चांगलं वाटतं, ज्या काही गोष्टी आहेत, जे काही अधिष्ठानं आपल्याला महत्वाची वाटतात, मग अगदी ते मी मग ही दबंगचं गाणं सांगितलं किंवा एखादं गाणं ज्या वेळेला आपण ऐकतो, व्यर्थ हे सारे चटाहो एक हे ध्यानात राहो, मुठ पोलादी जयांची ही धरादासी तयांची. साधं साहित्य आहे पण ते एक वेगळ्या अंगाने आपल्याला मोटिवेट करतं, वेगळ्या अंगाने आपल्याला ऍक्टिवेट करतं. जर अशा पद्धतीची गाणी जर आपली मैत्री आपल्याशी मैत्री करू शकली ना तर आपल्यासाठी एक वेगळं जग अवेलेबल होतं. प्रॉब्लेम असा आहे की या भक्ती संगीत आणि भावसंगीत किंवा चित्रपट संगीतातल्या गाण्यांनाच आपण संगीत समजतो, त्याच्या पलीकडे ध्रुपद, धमार, चैती, होरी, कजरी, खूप ठुमरी, टप्पा, चतरंग, त्रिवट, कितीतरी गाण्यांचे प्रकार आहेत. या सगळ्या गाण्यांचा कधी बरं आपण आस्वाद घेणार? रॉक, रॅप, अगदी आता पिक्चर आला होता कुठला गली बॉय, त्यातले रॅप बघा किती सुंदर लिहिलेत, ऐकलेत का भाग्यश्री मॅडम? ऐकून बघा, आएगा अपना टाइम आएगा, नंगा ही तो आया है क्या घंटा लेकर जाएगा, खूप चांगलं विवेचन केलंय त्यात. पण ते ऐकण्याची आपल्याला दृष्टी असली पाहिजे वेगळ्या पद्धतीने, फक्त एंटरटेनमेंट म्हणून नाही तर एज्युकेशनल लेवलला जाऊन ते आपण स्वतःला ज्याला सेल्फ ऍक्च्युअलायझेशन म्हणतात. आता ना मेडिटेशनच्या रिकन्सिलेशनच्या व्याख्या पूर्ण बदलल्या आहेत बरं का. एखादा माणूस म्हणतो, साहेब मला ना गाडी चालवता चालवता अचानक ती गोष्ट सुचली, आठवडाभर सुचत नव्हती पण ती गाडी चालवताना मला सुचली म्हणून. का? कारण आता मेडिटेशनच्या व्याख्या बदलल्यात, आता जंगलात जाऊन तपस्या करायला नाही लागत, समाधीची अवस्था आता मेडिटेशनची राहिली नाहीये, ध्यान, धारणा, समाधी याच्या पलीकडे आता माणूस जायला लागलाय.
आता आपल्याला आपण एकाच वेळेला खूप वेगवेगळ्या ज्याला अष्टावधानं म्हणतात आपण वेगवेगळ्या गोष्टींचा आस्वाद घेऊ शकतो, विचार करू शकतो, अभ्यास करू शकतो. त्याच्यासाठी मेंदूचे काही अल्गोरिदम आपल्याला मदत करतात. जसं तुम्ही गुगलवरती एखादा मेसेज टाईप करता आणि गुगल लगेच त्या संदर्भातल्या बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला दाखवतो. का? कारण ते गुगलचं अल्गोरिदम आहे. तसा आपला मेंदू काही अल्गोरिदमने काम करत असतो. हे अल्गोरिदम जर आपल्याला अपडेट करायचे असतील तर चांगल्या संगीताचा उपयोग करावा लागेल. असं संगीत गझल असतील किंवा आणखी कवाली असतील, खूप सारे संगीताचे वेगवेगळे प्रकार आहेत. एखादी गझलचं मी तुम्हाला उदाहरण सांगतो. गाठ अगर लगे जाए तो फिर रिश्ते हो या डोरी. आयुष्याचं किती मोठं तत्वज्ञान मांडतायत. गाठ अगर लग जाए तो फिर रिश्ते हो या डोरी, लाख करो कोशिश भूलने में वक्त तो लगता है, नए परिंदों को उड़ने में वक्त तो लगता है, प्यार का पहला खत लिखने में वक्त तो लगता है, जिस्म की बात नहीं थी उनके दिल तक जाना था, जिस्म की बात नहीं थी उनके दिल तक जाना था, लंबी दूरी तय करने में वक्त तो लगता है, हमने इलाजे जख्म दिल को ढूंढ लिया लेकिन, हमने इलाजे जख्म दिल को ढूंढ लिया लेकिन गहरे जख्मों को भरने में वक्त तो लगता है, नए परिंदों को उड़ने में वक्त तो लगता है, प्यार का पहला खत लिखने में वक्त तो लगता है. गाणं ऐकत असताना एक वेगळ्या पद्धतीची शिकवण, एक वेगळ्या पद्धतीचा मेसेज द्यायचा प्रयत्न केला जातो. येस सर, मिनिंगफुल मेसेज याच्यामधनं द्यायचा प्रयत्न केला जातोय. फक्त प्रॉब्लेम असा आहे की आम्ही काय ऐकतो, नुसते सूर ऐकतो, नुसतं म्युझिक ऐकतो की नुसती गाणी ऐकतो, नुसते शब्द ऐकतो, काय ऐकतो की त्याच्यातला भाव ऐकायचा आम्ही प्रयत्न करतो. त्या सगळ्या भावांमधनं काय मांडायचा प्रयत्न झालाय तो समजून घ्यायचा आम्ही प्रयत्न करतो. संगीत हे नुसतं कानांनी ऐकायचं शास्त्र नाहीये तर ते अनुभवायचं शास्त्र आहे. आपण जर फक्त गाणी ऐकत बसलो तर संगीताचा आस्वाद काही आपल्याला घेता येणार नाही आणि म्हणून आपण स्वतःला संगीताशी कनेक्ट करायला शिकले पाहिजे. जर तुम्हाला असं संगीताशी, चांगल्या संगीताशी कनेक्ट व्हायचं असेल आणि स्वतःला डेव्हलप करण्यासाठी वेगवेगळ्या सांगीतिक रचनांचा उपयोग करून घ्यायचा असेल, मी पिक्चरच्या गाण्यांच्या बद्दल म्हणत नाहीये. शास्त्रीय संगीत आणि उपशास्त्रीय संगीतात खूप अवेलेबिलिटी आहे. खूप सारं संगीत, शास्त्रीय संगीत, खूप साऱ्या कविता आहेत आपल्या आपल्या आयुष्यात. आपण एखादी कविता लहानपणीची जेव्हा म्हणतात ना, ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले केसावरती पाणी, क्षण नंतर हसला बोलला वरती पाहून, गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून, माहेर वाशिण पोरी सारखी चार भिंतीत नाचली, मोकळ्या हाती कशी जाईल सर बायको मात्र वाचली, कारभारणीला संगे घेऊन आता लढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला, मोडून पडलाय संसार पण मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून म्हणे सर नुसतं लढ म्हणा. गंमत अशी आहे, हा श्यामसुंदर म्हणे सर तुम्हालाच म्हणतोय, पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा. एखादी कविता लहानपणीची आठवली तरी जर आपल्यात विरश्री येत असेल, आपल्यात पॉझिटिव्ह हार्मोन्स जर येत असतील तर कशाला गोळ्या औषधं खायची, चांगल्या संगीताचा चांगल्या कलांचाच भरणा करून घेऊयात ना आपण. हो ना भगत साहेब? बरोबर आहे. खूप सारं संगीत, खूप साऱ्या गोष्टी आपल्याकडे अवेलेबल आहेत, खूप सारं सायन्स. मी सायंटिफिक लेवलला जाऊन या सगळ्याचा प्रसार आणि प्रचार करतोय. सो
आपण कनेक्ट होऊयात आणि आपल्या आयुष्याचा आनंद आणखी द्विगुणित करूयात, आपल्या आयुष्याची क्वालिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी संगीताचा उपयोग करूयात, ना की फक्त टाइमपास म्हणून आपल्या